नमस्कार, सारिकाज आर्ट खंडांमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण निसर्गचित्र काढणार आहोत कोकणातील हिरवाईचं. हा व्हिडिओ पूर्ण पहा. यात मी ॲक्रॅलिक कलर व पोस्टर कलरमधील काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या आहेत. त्याचबरोबर माझ्या आवडत्या यूट्यूब चॅनलचाही उल्लेख केला आहे. लेट अस ड्रॉ द सीनरी ऑफ ग्रीनरी. तर आज आपण काढूया कोकणातील हिरवाईचं निसर्गचित्र, सीनरी ऑफ ग्रीनरी. कोकणा नेहमीच हिरव्या संपदेने नटलेला आहे. या चित्रात आपण रेषांचा वापर कमी आणि रंगांचा वापर जास्त करणार आहोत. कोकण म्हटलं की समोर येतात ती वाड्या वस्त्यांनी सजलेली सुंदर गावे. नागमोडी वाटा आणि नारळांची झावे. हे चित्र आपण ॲक्रेलिक कलर्स व पोस्टर कलर्स यांच्या कॉम्बिनेशनने रंगवणार आहोत. मी माझ्या ब्रशमध्ये आता पिवळा आणि हिरवा रंग घेतलेला आहे. हे स्टम्पिंग टेक्निक आहे. पोपटी रंगाच्या फिकट छटांचा वापर आपण केला आहे. आता आपण गडद रंगाच्या छटांचा वापर करूया. पोपटी गडद. स्टम्पिंग टेक्निकमुळे सीनरीला एक सुंदर इफेक्ट येतो. झुडपांना रंग देताना आपण लहान ब्रशचा वापरही करू शकतो. आता आपण शेवाळी म्हणजे ऑलिव्ह ग्रीन कलरचा वापर करतोय. डोंगरावर ऑलिव्ह ग्रीन कलरचं शेडिंग. काही ठिकाणी गवत दाखवण्यासाठी आपण असे ड्राय स्ट्रोक पेंटिंगचाही वापर करू शकतो. ऑलिव्ह ग्रीन आणि ब्लॅकच्या छटा काही ठिकाणी वापरतोय आपण. कोणातील मातीचा रस्सा दाखवण्यासाठी आपण ब्राऊन आणि व्हाईट रंगाचा वापर करतोय. त्याचप्रमाणे ऑकर येल्लोचाही वापर आपण करू शकतो. रंगात आपण थोड्याशा लालसर छटांचाही वापर केला आहे. हिरव्या पोस्टर कलरचा वापर, पोस्टर ग्रीन. पिकॉक ब्लू तसेच पांढऱ्या रंगाच्या छटांनी आपण नदी रंगवूया. डायरेक्ट पिकॉक ब्लू रंगाचा आपण वापर करूया शेडिंगसाठी. गवताच्या इफेक्टसाठी देऊया ड्राय स्ट्रोक पेंटिंग. अशा प्रकारचा इफेक्ट येतो. पोपटी रंगाचा स्टिपलिंग इफेक्ट. नदीच्या शेडिंगसाठी आपण करतोय पांढऱ्या ॲक्रेलिक रंगाचा वापर. थोड़े थोड़े पैचेस द्यायचे. आकाश रंगवण्यासाठी करूया कापसाचा वापर. पिकॉक ब्लू कलरच्या गडद छटेचा वापर. ढगांचा इफेक्ट किती छान येतोय पहा. केळीचं झाड रंगवण्यासाठी पिवळा आणि लाईट ग्रीन कलर मिक्स केलाय. यात आपण पोपटी रंगाचं शेडिंग करूया. फुलाचं शेडिंग ब्राऊन कलर, चॉकलेटी रंग, थोडासा लालसर रंग पण घेऊया. केळी रंगवण्यासाठी क्रोम येल्लो कलरचा वापर करूया.
तसेच लाईट ग्रीन, नारळाच्या खोडासाठी ब्राउनिश ग्रे तसेच ब्राउन डार्क कलरचा वापर केला आहे, ब्राउन प्लस थोडासा ब्लॅक। अशा तऱ्हेचे गोल स्ट्रोक्स देऊन त्या खोडाला आपण राउंडिटी आणतो आहे। शेडिंगसाठी डार्क ब्राउन कलरचा वापर करूया। नारळाच्या झाड खोडावरच्या खाचा दाखवूया। नारळाच्या झावळ्या म्हणजे पानं ऑलिव्ह ग्रीन कलरने रंगवतो आहे आपण। त्याच्यात शेडिंग पण करणार आहोत। ऑलिव्ह ग्रीन आणि ब्लॅक कलरचं शेडिंग नारळाच्या पानांना झावळ्यांना देतो आहे आपण। घरांची कौलं आपण सुंदर लाल रंगात रंगवूया। शेडिंगसाठी थोडा ब्राऊन आणि व्हाईट कलरचाही वापर करूया। भिंतींसाठी ब्राऊन, ऑकर येल्लो आणि व्हाईट रंगाचा वापर असे स्ट्रोक्स देऊया। रेड प्लस ब्लॅक कलरनी कौलांचा इफेक्ट देऊया। सजेस्टिव्ह रेषा वापरू। दरवाजे तसेच खिडक्या रंगवण्यासाठी ब्राऊन प्लस ब्लॅक कलरचा वापर। तट्ट्यांची झोपडी दाखवण्यासाठी ऑकर येलो आणि ब्राऊन कलरचा वापर करूया। विहिरीचे रंगकाम करण्यासाठी ग्रे कलरच्या म्हणजे दगडी रंगाच्या विविध छटा शेड्स वापरूया। थोडासा पांढरा रंग मिक्स करून ही छटा आणि असे स्ट्रोक्स देऊन शेडिंग। लाईट ग्रे कलरचा वापर। दगडांचा इफेक्ट। थोडासा गडद। विहिरीवर वाढणाऱ्या वनस्पती दाखवून रिअल इफेक्ट देऊया। थोडा कोकणी रान माणूस हे यूट्यूब चॅनल मला फार आवडते। प्रसाद गावडे यांच्या वक्तृत्वानी तर थक्क व्हायला होते। त्याच्यातील अनेक देखावे बघूनच इन्स्पायर होऊन प्रभावित होऊन मी हे निसर्गचित्र सीनरी रेखाटत आहे। नारळ दाखवण्यासाठी पोपटी अधिक येल्लो कलरचा वापर करूया आपण। अशा प्रकारे नारळाचं शेडिंग करूया। थोडासा गडद पोपटी रंग वापरलाय। पिंक कलरच्या स्टिपलिंग वर्कनी फुलं दाखवूया। अशी विविध रंगाने आपण फुलं दाखवू शकतो। त्यांनी आपलं सीनरी अधिकच सुंदर दिसेल। हे आपण दाखवलं एक गुलमोहराचं झाड, नारिंगी फुलांनी सजलेलं। माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, अशा माझ्या कोकणात साखरेची नाती, लोण्यागत मन जणू लाल लाल माती, हिरवाईन सजलेलं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच लाल बटन दाबा। थँक्यू।